वसई विरारमध्ये काल मध्यरात्रीनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे पावसानं शहरातील सखल भाग पुन्हा एकदा जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. नालासोपाऱ्यातील तुळीन जाचोळे रस्त्यावर 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं असून तिथे वाहतूक व्यवस्था कोडमडलेली दिसून येते. नालासोपाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. वसई विरार मध्ये पावसानं आज सकाळपासून चांगलाच जोर पकडलेला आहे, त्यामुळे सखल भाग हे पुन्हा जलमय झालेले पाहायला मिळत आहेत. मी सध्या ही दृश्य दाखवते तुम्हाला. नालासोपाराचा हा तुळीन जाचोळे रोड आहे, वसई शहराला जोडणारा किंवा विरार शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि यावरती जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळते आणि अक्षरशः याच पाण्यातून वाहनधारकांना आपली कामाची वाट काढावी लागते. आपण इतर ठिकाणी पाणी साचलं नसलं तरी या परिसरामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा मॅन होल आहे, उघडा गटार आहे आणि जवळपास ते 4 ते 5 ते 6 फुटापर्यंत खोल असल्याचं पाहायला मिळते. अशीच अनेक गटारं वसई विरार शहरामध्ये अजूनही उघड्या अवस्थेत आहेत. 3 दिवसांपूर्वीच नालासोपाऱ्यामध्ये एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता, तरी मात्र महापालिकेला जाग आलेली दिसत नाही. अजून बळी जाण्याची महापालिका वाट बघते का? असे अनेक संतप्त जवान नागरिकांमधून विचारले जात आहेत. तर दुसरीकडे पावसाचा जोर हा असाच कायम राहिला तर पुन्हा वसईकरण जनजीवन हे विस्कळीत होऊ शकतं. प्रथमेश तावडे, 24 तास, नालासोपारा. आई भवानीचा गजर म्हणजे मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील कसारा इथं दरड कोसळलीय. शिवाजीनगर भागातही दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी या दरम्यान झाली नाही. स्थानिक आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुद्धा सुरू केलं. दरडांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कसारा घाट आणि परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या. अरबी समुद्रातील तीव्र चक्रीवादळामुळे 150% वाढ झालेली आहे. गेल्या 4 दशकांचा अभ्यास केल्यानंतर चक्रीवादळात झालेले बदल आकडेवारी यावरून हे स्पष्ट झालंय. अरबी समुद्राचं तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीचं प्रमाण हे 52% वाढलेलं आहे. तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळांचं प्रमाण सुद्धा 150% वाढल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनात नोंदवलाय. तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमध्ये 8% घट झाल्याचं दिसून येतं. गुहागरमधील जानवळे गावातल्या सिद्धेश शितप या तरुणांना एका माकडाला मदत केली आहे. पावसाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी एक माकड मानवी वस्तीच्या जवळच आसरा घेण्यासाठी धडपड करत होतं आणि त्यातच ते एका झाडाच्या फांदीत अडकून बसलं. त्याची सुटकेसाठीची केबिलवाणी धडपड पाहून सिद्धेशनं त्या माकडाला फांदीच्या पासातून बाहेर काढलं. सिद्धेशनं दाखवलेल्या भूतदयेचं सध्या सगळीकडे कौतुक होतं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.